नमस्कार मित्रांनो मागील दोन दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेती पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते यासाठी बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामार्फत काल महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले आहे बघा महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करण्याचे निर्देश दोन दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल यासाठी महसूल आणि कृषी विभागाने तातडीने कालबद्धरितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत आणि तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहे त्यानंतर बघा मित्रांनो बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकाऱ्याकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याच्या एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे मंत्रिमंडळाचे निर्देश देण्यात आले आहे त्यानुसार मित्रांनो आता लवकरात लवकर नुकसानबाधित क्षेत्रांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आवश्यक ती आर्थिक मदत देण्यात येणार आहे धन्यवाद